हे मला वाटत नाही पालकमंत्र्यांचं कार्यालय आहे, जे आहे ते मी त्या दिवशी पण सांगितलं. बीएमसीचं नाव कदाचित त्यांना कॅसा बीएमसी, बीएमसीमो असं काही ठेवायचं असेल, पण ते कार्यालय आपण कॉन्ट्रॅक्टर्सचं आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचं हे कार्यालय झालेलं आहे. खरं तर कधीही अशी पद्धत नव्हती की मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल किंवा कुठच्याही महानगरपालिकेत अशी दालनं उघडायची गरज होती. पालकमंत्री मी देखील होतो, तरी आमच्या बैठका ह्या सगळ्या महापौरांच्या दालनामध्ये किंवा म्युन्सिपल कमिशनरच्या दालनामध्ये व्हायच्या. पालकमंत्री हे मुंबईचेच असल्यामुळे आपण पाहिलं असेल मंत्रालय असेल किंवा बीएमसी असेल थोडंच अंतर आहे, मग तिथे दालन स्थापित करण्याची गरज काय होती? नुकतेच प्रसाद लाड जे आमदार जे आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला नाही. अशी चौकशी मला वाटतं मणिपूरमध्ये जे चाललंय तिथे पहिलं व्हावी. आपण जाय एका कारगिलमध्ये लढलेल्या सुभेदाराच्या पत्नीला परेड काढली गेली तिचे कपडे फाडून, तिच्यावर गँगरेप झाला, पण तरी देखील चौकशी किंवा कुठेही कोणी वक्तव्य केलं नाहीये. काल परवाकडे अजून एक व्हिडिओ येतोय, एका तिकडे महिलेला रस्त्यात मारलं जातंय, गोळी घातली जाते, तरी याच्यावर कुठेही चौकशी नाही, काही कोणाचा आवाज नाही. दुःख ह्याच गोष्टीचं होतं की आपण अशा देशामध्ये आता राहतो जिथे सत्याबरोबर बोलणंही चुकीचं झालेलं आहे. आपण पाहिलं असेल आपचे खासदार संजय सिंगजी यांना सस्पेंड केलं गेलं का, तर ते राज्यसभेत ह्याच्या चौकशी मागत होते आणि चर्चा मागत होते. हे वातावरण दूषित झालेलं आहे आणि म्हणून जसं मी सांगितलं की आपल्या देशाची मान खालती घालवण्यासाठी हे पूर्ण केंद्र सरकारचं काम चाललेलं आहे. देशात हुकुमशाही, मणिपूरमध्ये हुकुमशाही, महाराष्ट्रात हुकुमशाही, इथे आम्ही इंडिया म्हणून आता लढत आहोत आणि जितेगा भारत. आपला जो भारत देश आहे, हे सगळे जे आवाज आहेत ते केंद्रीय सरकारमध्ये असेल, संसदेत असेल, आमच्या देखील विधान भवनात असेल, आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण होते. काल जर आपण पाहिलं असेल आणि परवा देखील पाहिलं असेल तर ही हुकुमशाही पद्धत, ही हुकुमशाहीची सवय जी आहे, एक मंत्री महोदय ज्यांचं एका फुलावरनं नाव आहे तरी देखील काट्यासारखे वागत आहेत. आपण परवा पाहिलं असेल प्रणितीताई जेव्हा काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत, सन्मान्य सदस्य आहेत, त्या प्रश्न विचारत असताना भडकले की तुम्ही आउट ऑफ स्कोप विचारताय असा तसं अमुक तमुक. खरं त्यांचं ते कर्तव्य आहे की प्रश्नाचं उत्तर द्यावं, पण मंत्री महोदयांचा अभ्यास कच्चा होता म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. काल भाजपच्याच आमदार देवयानी फरंदेताई त्या देखील प्रश्न विचारत असताना का भडकले, मंत्री महोदय किती प्रश्न विचारताय, 70 मिनिटं प्रश्न विचारताय, अमुक प्रश्न विचारतायत, अमुक प्रश्न कर्तव्य ते की प्रश्न विचारायचं, कारण आम्ही आमदार म्हणून आमचं कर्तव्य आहे प्रश्न विचारण्याचं, मंत्र्यांचं कर्तव्य उत्तर देण्याचं. पण उत्तर येत नसतील, अभ्यास कच्चा असेल म्हणून दादागिरी करायची का हाऊसमध्ये? आपण पाहिलं असेल कदाचित या दोघी महिला महोदय असतील म्हणून पण असं त्यांना उत्तर किंवा प्रश्न विचारू नये असा प्रयत्न असेल, पण हे सगळं मला वाटतं आता चालणार नाही. जनता बघत आहे आणि जनता यांना योग्य वेळी उत्तर देईल. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोलीस येत आहेत, तिथेही बायकाच नेतृत्व करणार आहेत. माझं आणि त्यांचं बोलणं झालं, बायका म्हणाला आम्ही रस्त्यावर उतरू, आमच्या नवऱ्याची नोकरी जाणार आहे ना, आम्ही रस्त्यावर उतरी. मी आज इथे शब्द देतो महाराष्ट्राला, जर कुठल्याही बायकांचं आंदोलन झालं तर मी माझ्या पत्नीला ह्या कॉन्ट्रॅक्ट पोलीसच्या विरोधात उभं राहायला आणि आंदोलनाचं नेतृत्व करायला सांगेन. सतत हेच सांगेन की मणिपूर सारखा विषय चर्चेला येऊ नये, हे नक्की का होत आहे? तुम्ही कोणी असाल, म्हणजे कुठच्याही जाती धर्माचे असाल, कुठच्याही राज्याचे असाल, पण तिथे जसा महिलांवर अत्याचार होतोय, मी जसं मगाशी पण म्हणालो की स्वातंत्र्य सैनिकांची पत्नी असणं किंवा सुभेदाराची पत्नी असणं हे टॅग लागणं गरजेचं की नाही हा वेगळा विषय, पण कुठच्याही नागरिकावर, मग महिला असो पुरुष असो, अशी अत्याचार होणं तुम्हाला मनाला स्वतःला काही वाटत नाही का? आणि हाच विषय आता मला वाटतं आपल्या देशासमोर मोठा राहिलेला आहे. हे मी पहिल्यापासून बोलतोय की खोके सरकार हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार झालेलं आहे. बीएमसीमध्ये बिल्डरची एन्क्रोचमेंट आणि पोलिसांमध्ये कॉन्ट्रॅक्टरची एन्क्रोचमेंट, हे स्पष्ट आहे. आणि हे कोणासाठी होत आहे हे आपल्याला लवकरच क्रिस्टल क्लिअर असं कळेल.